नमस्कार मित्रांनो, मम्मी विथ अथर्व या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ओला जवळा बनवून दाखवणार आहे, म्हणजे माझी सासू ज्याप्रमाणे बनवते त्याचप्रमाणे। तर तो बघा तुम्ही, तुम्हाला तो आवडतो का? चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। चला आता आपण जवळा बनवायला सुरुवात करू। हे बघा, मी ओला जवळा आणलाय, स्वच्छ धुवून बिवून त्याच्यातला ते कचरा बिचरा असतो ना तो साफ करून घेतलाय। आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे। मसाला आणि मिरची पावडर मी याच्यात मिक्स केले म्हणजे ते कलर येण्यासाठी। तर हे बघा, मसाला तुमच्या चवीनुसार टाका, कारण कसं तिखट जास्त लागतं वगैरे। हे गरम मसाला आहे। मी गावच्या पद्धतीने, माझी सासू बनवते ना त्या पद्धतीने दाखवते। माझी बनवायची पद्धत वेगळी आहे। त्या दिवशी मी ना सुका जवळा तुम्हाला बनवून दाखवला, तसा मी ओला जवळा पण बनवते। आणि सुका जवळाची मी रेसिपी टाकलेली आहे आणि खूप लोकांनी पण बघितलेली आहे। आणि आता हे बघा, ही हळद टाकते मी आणि हिंग आणि चवीनुसार मीठ। आणि हे आपल्याला मिक्स करून ना 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचं आहे आणि मग त्याला फोडणी घालायची। हे बघा, मी आता चांगले हे मिक्स करून घेते आणि 10 ते 15 मिनिट असंच ठेवते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते मी जवळा कसा बनतोय। 10-15 मिनिटं झालेली आहे। आता आपण हे बघा, आता तेल चांगलं गरम झालं पाहिजे आपलं। मग त्याच्यात आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची। हे चांगलं मसाला बिसाला लावून ठेवले ना, तर आता त्याला चांगली टेस्ट येईल। तेल आता चांगलं तापलंय आणि बघा, मी त्याच्यात आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकते आणि हे चांगलं असं परतून घेते। बाकीचे सगळे मसाले बिसाले मी याच्यात टाकून घेतलेले आहे ना, म्हणजे आता याच्यात आपल्याला काय टाकायची गरज नाही आहे। असं लाल करून घेते मी चांगलं। दोन तीन मिनिटं तरी आपल्याला असं लाल करून घ्यायचं आहे। हे बघा, चांगलं तर लाल झालं, स्मेल पण छान सुटायला लागलाय। आता आपण याच्यामध्ये हे मिक्स केलंय सगळं ना, जवळा बिवळा हे टाकूया आपण आणि परत आपण पॅन मध्ये ते सगळं मिक्स करून घेऊया। आणि हे बघा, मी हे ना चिंच भिजत टाकलेली। तुम्ही याच्यात कोकम पण टाकू शकता किंवा हे कैरी बारीक कापून ती पण टाकू शकतात, लिंबू पण टाकू शकतात। पण मी आज मला असं चिंचचं टेस्ट करायची वाटत होती, म्हणजे आंबे बिंबी म्हणजे कैऱ्या बिऱ्या टाकून सगळं झालेलं आहे, म्हणून मी त्याला त्याला चिंच टाकेल। मग आता ही चिंच आपण टाकूया। आता हे सगळं मी मिक्स करते चांगलं आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं। गॅस एकदम आपल्याला बारीक करायचं, एकदम मोठा नाही करायचा आहे आणि तो 5 मिनिटं आपल्याला ते गॅसवर चांगलं शिजून घ्यायचं आहे। बघा, आता हे मी चांगलं मिक्स केलंय। आता आपण हे झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून घेऊ। 5 मिनिटं झाले, आता मी बघते। हे बघा, सगळं पाणी सुकले। पाणी म्हणजे मी याच्यात पाणी टाकलंच नव्हतं, फक्त चिंचेचं पाणी टाकलेलं, बाकी काहीच टाकलेलं नाही। ते बघा, चांगला सुकलाय जवळा, म्हणजे पाणी बिणी सगळं सुकून निघाले एकदम मस्त। आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि आपला ओला जवळा रेडी झालाय। जर तुम्हाला हा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।